अभी सारे खबरें। दिल स्मोक्ड फिश, आता दिल म्हणजे जळलेलं आपलं हृदय असं वगैरे काही नाहीये। आधी साहित्य काय ते मी सांगतो। साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे रावस मासा, तसंच खडे मीठ, नंतर नारळाच्या काही शेंड्या घेतल्यात, थोडासा कोळसा त्यामध्ये घेतलेला आहे स्मोकिंग करण्याकरता, तसंच शेपूची भाजी घेतलेली आहे, बडीशोप, काळी मिरी, सॉय सॉस, मोहरीची पेस्ट, लिंबाचा रस, चवीला मीठ आणि तेल। आता सुरुवातीला फिशला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। ही नॉर्वेजियन किंवा स्कॅन्डिनेवियन कंट्रीजमधनं इन्स्पायर झालेली ही रेसिपी आहे, कारण तिकडे साल्मन खूप प्रमाणात वापरलं जातं, साल्मनला स्मोक केलं जातं, शेपूची भाजी त्याला दिल असं म्हणतात, त्यामुळे त्याला तिकडे ग्रॅव्हलॅक्स असंही नाव दिलं जातं। पण आपण एवढं अगदी ऑथेंटिक करत नाही आहोत, आपण आपल्या पद्धतीने आपल्या घरी जसं करता येईल त्या पद्धतीने आपण ही डिश आज करणार आहोत, स्मोक फिश। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण याच्यात रावस वापरलेला आहे, पण पॉम्फ्रेट किंवा प्रॉन्स यासारखे फिश वापरण्याच्या भानगडीत पडू नका, ते प्रॉपर शिजणार नाहीत आणि चांगलं लागणार सुद्धा नाहीत, कारण ही जी रेसिपी आहे, जे साहित्य आहे, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला करणं आवश्यक आहे। आता सुरुवातीला आपण मॅरिनेशन करून घेऊया। मॅरिनेशन करण्याकरता आधी आपण या माशावरती तेल थोडंसं लावूया। आता हे मासे फिश जे आहे ते बोनलेस पीसेस आहेत, आणि तुम्हाला जर का छोटा मासा रावस मिळाला, साधारणतः 500-800 ग्रॅमचा कधी कधी आपल्याला मिळतो, किंवा तो लाल तांबूल मासा मिळाला, किंवा तुम्हाला सुरमई मिळाली अगदी बेबी सुरमई, तर तुम्ही ते वापरू शकता, अख्खाचा अख्खा मासा वापरू शकता, पण बोनलेस वापरलं तरी चांगलं। आपण आता ह्याच्यावरती थोडंसं ही मोहरीची पेस्ट लावूया, आणि जसं आधी जसं मी नेहमी सांगतो की ही एक सध्याच्या क्विझिनच्या ट्रेंडमधली रेसिपी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सॉफिस्टिकेशन आहे, थोडंसं स्टाईल आहे, थोडीशी एलिगन्स आहे। त्याच्यामध्ये आपण आता घालूया हा लिंबाचा रस, मी एकाच बाजूने हे चांगलं मॅरिनेट करून घेतोय, लिंबाचा रस घातलेला आहे। दुसऱ्या बाजूनेही मी ते लावून घेतो चांगलं फिश एकमेकांना, सो हे मॅरिनेट होईल चांगलं। खूप आपल्याला मॅरिनेशनसाठी खूप मोहरीची पेस्ट असं वगैरे लावायचं नाही आहे, अगदी थोडीशी लावायची आहे। नंतर ह्याच्यावरती लावूया आपण थोडासा हा सोया सॉस, मी असं नुसता पोर करतोय, जेवढा लागेल तेवढा लागेल, आपल्याला एकदम डार्क करायचं नाही आहे, एक फ्लेवर द्यायचा आहे नुसता। वाव, त्याच्यामध्ये आपण थोडीशी ही मिरपूड स्प्रिंकल करूया वरनं। प्रत्येक घासामध्ये आपल्याला जादू लागणार आहे तोंडात, इट्स गोइंग टू बी ऑसम। ओके, थोडंसं मीठ घातलंय आपण, रेग्युलर मीठ घातलेलं आहे थोडं चवीकरता। आता मॅरिनेट करून ठेवूया आपण साधारणतः 5 ते 10 मिनिटं, आपण फिश थोडंसं मॅरिनेट होऊन देऊ। आता हे जे खडे मीठ आहे त्याचं आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो, थोडीशी उत्सुकता तुमची ताणून ठेवली होती, पण या पॅनमध्ये मी हे खडे मीठ टाकतोय, कंप्लीट पॅन या खडे मिठाने कव्हर करून घेतोय। खडे मिठाची लेअर दिलेली आहे मी, आज एकदम हळू ठेवलेली आहे। नंतर हे जे फिश जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, हे फिश मी या खडे मिठावरती ठेवणार आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिन करा याला छान असा फ्लेवर येणार आहे या फिशला, दिस इज गोइंग टू बी ऑसम। फिश मी याच्यावरती लावून ठेवलेला आहे खडे मिठावरती, स्मोकिंग करण्याकरता ही आपली वाटी, त्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्या, थोडासा कोळसा, नंतर थोडीशी आपण त्याच्यामध्ये बडीशोप घालू, म्हणजे त्याचा पण फ्लेवर उतरेल। ओके, बाकी सगळं साहित्य आपण वापरलेलंच आहे, पण ही जी सुवा भाजी आहे किंवा दिल लिव्ज म्हणतात त्याला, किंवा शेपूची भाजी, ही शेपूची भाजी मी या मिठावरती फिशवरती अरेंज करून घेतो, फ्लेवर्सची मॅचिंग चालू आहे आपली याच्यामध्ये, जुळजुळ चालू आहे, एक प्रकारचे ब्लेंड्स करतोय आपण सगळे फ्लेवर्स। मीठ शिजतंय, मीठ भाजलं जात आहे, त्याचे जे फ्लेवर्स, त्याचे जे स्मोक त्याच्यापासून जो निर्माण होतोय तो या फिशला कुक करतोय। आणि आता आपल्याला हे सुद्धा कोळसा सुद्धा पेटवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालतो, म्हणजे चांगलं त्याला स्मोक येईल आणि आपल्याला नंतर ते चांगलं जरा स्मोक होऊन दे, आणि मी कव्हर करून घेणार आहे। तुमच्या लक्षात येईल की स्मोक किती छान त्याच्या आतमध्ये पसरतोय। सजावटीकरता मी इकडे हे स्वीट लाईम घेतलेलं आहे किंवा मोसंब, त्या मोसंब्याचं स्किन काढून आपण त्याची
त्याचे स्किन वापरूया फ्लेवर त्याच्या गार्निश साठी. राइन्स आपल्याला आता भरपूर होतील सजावटी करता. तसंच मी फ्रीज मध्ये रोमेन लेट्यूस ठेवलेला आहे, हे सुद्धा आपण या फिश प्लेट मध्ये सर्व करण्याकरता ठेवूया. मस्त क्रिस्पी लेट्यूस, त्याच्यावरती हे फिश आपण ठेवायचं. फिशची प्लेट आहे इकडे माझ्याकडे. फिश आता आपला शिजलेला आहे, मी आज बंद करून घेतो. आणि वाव, लुक ॲट दॅट. मला असं वाटतं की फारच सही झालेलं आहे, आपली ही डिश अफलातून झालेली आहे. आपण आधी हे जे स्मोकचं जे भांडं आहे ते काढून ठेवूया, म्हणजे आपल्याला फिश काढायला सोपं जाईल. हे स्लाइसेस ठीक आहे काढून घेऊ. आता हे फिश दोन्ही पद्धतीने खाऊ शकता तुम्ही, एकतर गार करून मस्त ॲज अ कोल्ड स्कॅनपे, कोल्ड स्टार्टर, कोल्ड कट म्हणून तुम्ही खाऊ शकता, किंवा वी कॅन सर्व इट हॉट ऑल्सो, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण गरम गरम सुद्धा ते सर्व करू शकू. वंडरफुल. स्वीट लाईमचे राईन्स. आणि आता मला अजिबात राहत नाहीये, हे स्मोक फिश, दिल स्मोक फिश आपलं तयार झालेलं आहे. याची मी चव घेणार आहे, पण तुम्हाला मात्र साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. दिल स्मोक्ड फिश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रावस माशाचे तुकडे, खडे मीठ, नारळाच्या शेंड्या, कोळसा, शेपूची भाजी, बडीशेप, काळी मिरी, सोया सॉस, मोहरीची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ, तेल, लेट्यूस आणि मोसंबीचं साल. कृती: प्रथम रावस माशाच्या तुकड्यांना तेल, मोहरीची पेस्ट, लिंबाचा रस, सोया सॉस, मिरपूड आणि मिठाचं मॅरिनेशन लावून ठेवावं. पॅन मध्ये खडे मीठ टाकावं, त्यावर मॅरिनेट केलेले माशाचे तुकडे ठेवावेत. पॅन मध्ये एका वाटीत नारळाच्या शेंड्या, कोळसा आणि बडीशेप घालावी. माशाच्या तुकड्यांवर शेपूची भाजी घालावी. कोळशावर तेल सोडून स्मोक द्यावा. पॅन वर झाकण ठेवावं. मोसंबीची साल काढून पातळ बारीक उभे तुकडे करावेत. सर्व्ह करताना प्लेट मध्ये लेट्यूसचे तुकडे ठेवावेत, त्यावर स्मोक्ड फिशचे तुकडे आणि मोसंबीच्या सालाचे तुकडे घालून डिश सर्व्ह करावी.